ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನನ್ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ. नमस्कार, मी भूषण देशपांडे आणि मी वैभव देशपांडे. आज आपण येथे माझ्या आईबाबांच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त आणि बाबांच्या साठी शांती म्हणजे 61च्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आम्ही दोघे भाऊ आमच्या आईबाबांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगणार आहोत. कोड कौतुक वेळप्रसंगी धाकत ठेवी माझे बाबा, शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी माझे बाबा. माझे बाबा श्री सतीशंकर देशपांडे यांचा जन्म माझी लाडकी आजी कैलासवासी मालती शंकर देशपांडे व आजोबा कैलासवासी शंकर सदाशिव देशपांडे यांच्या पोटी 22 फेब्रुवारी 1956 रोजी राजगुरुनगर येथे झाला. आमचे तीर्थरूप आजोबा म्हणजे वाघोबा यांचा खूप दरारा होता आणि आमची मायाळू आजी म्हणजे गरीब गाय होती. आजोबा तहसीलदार कचेरीत असल्यामुळे भाऊसाहेबांचा तसा पहिल्यापासूनच थाट होता. आजोबांच्या सततच्या बदल्यांमुळे माझ्या बाबांना शिक्षणासाठी गावोगाव फिरावं लागलं. माझी आजी म्हणजे मथुबाई अतिशय सोशिक असल्यामुळे ती कायम भाऊसाहेबांच्या मागे उभी राहायची. माझ्या बाबांना परंपरागत अनुवंशिक बालदमा आला होता. लहानपणापासूनच बाबांची तब्येत तशी नाजूकच होती. तीर्थरूप भाऊसाहेबांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या फिरतीमुळे बाबांचे शिक्षण गावोगावी झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत सासवड येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दौंड येथे जावे लागले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब मगर कॉलेज येथे झाले. नंतर बी कॉमचे शिक्षण त्यांनी गरवारे कॉलेजमधून पूर्ण केले. अतिशय खडतर परिस्थितीतून बाबांनी ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1975 साली बाबांनी पार्ट टाईम नोकरी करत आजी आजोबांच्या संसारास हातभार लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रथमतः हडपसर गावातील ससाणे प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. नोव्हेंबर 1978 हडपसर इंडस्ट्रियल इस्टेटमधील न्यूट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून जॉईन झाले. प्रकृती नाजूक असल्याकारणाने बाबांनी मोठ्या मुश्किलीनेच नोकरी पूर्ण केली. जगण्याचा सार्थ माझ्यातील सामर्थ्य आई माझी, जीवनाचा पाया भर उन्हात वृक्षाची छाया आई माझी, माझा अभिमान संस्काराची खाण माझा प्राण आई माझी. माझ्या आईचा जन्म शेणोलीतील अतिशय गरीब कुटुंबात झाला. माझे आजोबा तीर्थरूप सदाशिव राजाराम मंडावले म्हणजेच आमचे आप्पा आणि आमची आजी श्रीमती मंदाकिनी मंडावले यांच्या पोटी 7 मार्च 1957 रोजी झाला. तिचे बालपण शिंदेआळी शुक्रवारपेठ येथेच गेले. आईच्या घरची परिस्थिती तशी हलाकीचीच होती. तिचे प्राथमिक शिक्षण पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 32 झाले. तिचे माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालयात झाले. अत्यंत हलाकीची परिस्थिती असल्याने तिला पुढील शिक्षणासाठी खूप झगडावे लागले. तिला शिक्षिका बनण्याची इच्छा लहानपणापासूनच होती. फी भरण्यासाठी पैसे नसल्याने तिने हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कर्वेनगर येथे DEDसाठी प्रवेश घेतला. त्यावेळी फी देखील आईचे काका म्हणजे मावशीचे मिस्टर कैलासवासी काका काठळे यांनी दिले होते. आणि पुढील शिक्षणाबरोबरच आईने वसतिगृहात खाद्यपदार्थ विकून शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या आणि परिस्थितीशी झगडत आपले शिक्षण पूर्ण केले. तिला तिच्या कष्टाचे फळ म्हणूनच पुणे महानगरपालिकेच्या कळस धानोरी येथे नोकरी मिळाली आणि तिथूनच तिचा शिक्षिकेचा प्रवास सुरू झाला. माझ्या आईला आमच्या आप्पा आजोबांकडून एक गुण मिळाला होता, तो म्हणजे काटकसर. आणि आजही ती तितकीच काटकसरी, म्हणजे आमच्या भाषेत म्हटलं तर चिकटच आहे बरं का. पुढे शिंदाळीतील तांबोळकर आजींच्या मध्यस्थीने आईबाबांचा विवाह ठरला. बाबांची लाडकी मावशी श्रीमती पुष्पा आजी यांच्या घरी म्हणजे शाळीग्राम वाडा कसबापेठ येथे 20 मार्च 1982 रोजी साखरपुडा झाला आणि 15 जून 1982 रोजी विवाहाचा मुहूर्त ठरला. अतिशय साध्या पद्धतीने आईबाबांचा विवाह पार पडला. लहानपणापासूनच आईबाबा खडतर परिस्थितीशी झगडत झगडत आले होते आणि तशाच परिस्थितीत संसारास सुरुवात झाली.
सुरुवातीस होळकर चाळीतील 10x10 छोट्याशा खोपट्यात सासूसासरे आणि धीर यांच्याबरोबर राहत होते. त्याचवेळी आई शाळेत शिक्षिकेची भूमिका पार पाडत होती आणि बाबा अकाउंटंट म्हणून एका छोट्याशा कंपनीत काम करत होते. परंतु जिद्द आणि चिकाटी या दोन गुणांमुळे लग्नानंतर 6 महिन्याच्यातच आईबाबांनी स्वतःचं एक गुंट्याचं असं पत्र्याचं घर घेतलं. आता आमच्या घरामध्ये गुड न्यूज येणार होती म्हणा मी कुठं होतो तेव्हा, तरी पण मला सांगितलं नंतर माझ्या आजीने. आजी आजोबा काका काकू आत्या मावशी मामा मामी सगळे आतुरतेने वाट बघत होते आणि तो दिवस आला. 9 नोव्हेंबर 1983 रोजी माझ्या दादाचा जन्म झाला. तुम्हाला माहिती आहे का, माझा दादा म्हणजे एकदम गुटगुटीत बाळ होता. माझे आजोबा म्हणजे वागोबा दादाला आईबरोबर एकटे कधीच पाठवत नसत. कायम माझा बोक्या काका बॉडी बिल्डरसारखा दादाला घेऊन आईबरोबर जायचा. खरं तर होताच तसा माझा दादा भोपळ्या. थांब बेटा, आता तुझी वेळ आली आहे. माझ्या जन्मानंतर 3 वर्षांनी आमच्या घरामध्ये एक पाहुणा येणार होता. आईबाबा आजी आजोबा आणि मला माझ्यासाठी एक छान बहीण हवी होती. परंतु 30 एप्रिल 1986 एका सुंदर मुलीच्या रूपात या वैभवचा जन्म झाला. एखाद्या मुलीला लाजवेल असा सुंदर दिसायचा. तुम्हाला माहिती आहे का, हा वैभव लहानपणापासून तसा खट्याळ आणि बेरकाच होता. त्याला घरात सगळे बेरक्याच म्हणायचे. बघता बघता आता आमचं हे कुटुंब चौकोनी झाले होतं. मथुआजी आणि भाऊसाहेबांचं मी लाडका कधी झालो हे समजलेच नाही. आईबाबा कामावर गेल्यावर आजी आजोबा आम्हाला सांभाळत आणि त्यांच्या सान्निध्यात आम्ही लहानाचे मोठे कसे झालो समजलेच नाही. आमच्या लहानपणीच्या गडबडीत आमच्या आईबाबांनी पुन्हा जिद्दीने पत्र्याच्या घराशेजारी नवीन घर बांधायला सुरुवात केली. पण तिथंही आर्थिक चणचण कॉन्ट्रॅक्टरचा त्रास या सर्वातूनच मार्ग काढत जिद्दीने आणि नेटाने घराचे बांधकाम पूर्ण करून घेतले. 1 नोव्हेंबर 1991 त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपण सहकुटुंब वास्तुशांतीला धमाल केली होती. हो ना रे वैभव, त्यावेळी आपल्याला काहीही कळत नव्हतं, तरी पण आईबाबांचा आनंद किती होता ना. तुला आठवते का ती आपली मुंज 26 मे 1993 ब्राह्मण मंगल कार्यालयात अतिशय धूमधडाक्यात आमची मुंज झाली. खरंच आईबाबांनी आपली सगळी हाऊसमोज पूर्ण केली रे. मुंजीनंतरची दिल्ली ट्रीप आठवते का रे, आलात तर सह नाहीतर शिवाय. आईच्या अशा यलगाराने बाबांना ट्रीपला जाण्यास जणू भागच पाडले. त्या ट्रीपमधील अविस्मरणीय क्षण फत्तेपूर शिखरीतील फजेती असो वा मथुरा दिल्ली आग्रा येथील मनमुराद आनंद असो, खूप मजा केली होती कारण ती आपल्या चौघांची पहिलीच ट्रीप होती. दादा, आपल्या बाबांनी 28 वर्ष नोकरी कशी केली ना, खरंच मानलं पाहिजे त्यांना. लहानपणापासून वंशपरंपरेतून आलेला हा दमा किती त्रासदायक होता हे तू आणि मीच सर्वात जास्त अनुभवले. रोज सकाळी उठल्या उठल्या दोर्गे डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन उकळायला ठेवायला सांगायचो. किती भयानक दिवस होते ना ते. तरीही अशा परिस्थितीतही त्यांनी 28 वर्ष नोकरी पूर्ण केली आणि 31 मे 2004 स्वेच्छानिवृत्ती घेतली. मला आजही आठवतो आहे तो दिवस. बाबा स्टाफमध्ये असूनही कामगारांबरोबर जपलेलं नातं सर्व कामगार हळहळ करत होते. त्यांच्या लोकप्रियतेची पावती म्हणजे कंपनीत सोसायटीच्या इलेक्शनला मिळालेली 52 पैकी 50 मते. नमस्कार, माझं नाव मंदार वाळिंबे. सतीश देशपांडेंचा आणि माझा 1988 परिचय आहे. श्री देशपांडेंना त्यांच्या 61व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त आणि देशपांडे पती पत्नींना त्यांच्या 35व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. देशपांडे जसे जगन्मित्र आहेत तसा त्यांचा पूर्ण परिवार जगन्मित्र आहे. त्यांचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेलेला आहे. त्यांच्या मुलांनी देखील या उत्कर्षात खूप भर घातलेली आहे आणि असंच त्यांचं उत्तरोत्तर परत उत्कर्ष होत राहो ही सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक कामत. श्री सतीश देशपांडे यांना 61 शुभेच्छा आणि तसंच श्री देशपांडे आणि श्रीमती स्मिता ताई देशपांडे यांना दोघांना 35व्या वेडिंग अनिव्हर्सरीचे आमच्या संबंध न्यूट्रॉनिक्स परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. श्री सतीश देशपांडे यांना मी जवळजवळ 20 वर्षापासून ओळखतो आणि त्यांच्याबद्दल काय आढळतं म्हणजे ते सर्वांना मदत करायचा प्रयत्न करत असतात कायम. आमच्या कंपनीमध्ये किंवा बाहेर सर्वांना मदत करायची त्यांची भावना किंवा प्रयत्न करत असतात आणि विशेष म्हणजे ते अकाउंट्स बद्दल त्यांची बरंच ज्ञान असल्यामुळे ते आमच्या कंपनीमध्ये असलेले सर्वांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करायचे. सो त्यामुळे आम्ही कंपनीमध्ये त्यांना इन्कम टॅक्स ऑफिसर असं ओळखतो. देशपांडे परिवाराला हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्वांतर्फे.
थँक्यू. वैभव, तुला आठवतंय का रे, गुरुवार म्हटलं की अंगावर काटा यायचा, कारण गुरुवार म्हणजे आपल्या बाबांच्या सुट्टीचा दिवस. एकदा चतुर्थीला आरतीच्या वेळी आपण केलेली मस्करी आणि त्यावेळी बाबांनी दिलेला ठोक मार, पण काळाच्या ओघात आपल्या तापडबाबांनी आपल्या मित्राची जागा कधी घेतली समजलंच नाही. रिटायरमेंट नंतरच्या काळात ते आपल्याला आपल्या मित्रासारखेच वाटायला लागले होते. दादा, पण हे बाबा आठवत आहेत का तुझ्या लग्नाच्या वेळी? जणू तिसरा डोळाच उघडला होता, परंतु आईने, मोठ्या चतुराईने आणि शांतपणे तुझं लग्न पार पाडलं. हो रे वैभव, किती भयानक प्रसंग होता तो. पण खरंचच आईच्या पुढाकाराने, मामा मामी काका काकू आत्या मावशी यांच्या मदतीने तुम्ही दोघांनी सर्व व्यवस्थित पार पाडले. 13 जून 2006 रोजी माझे लग्न झाल्यावर अवघ्या 5 दिवसात किती धूमधडाक्यात रिसेप्शन केलं होतं. खरं तर रिसेप्शनच्या वेळी आईबाबांनी जोडलेली नाती दिसून आली. इतक्या धुवांधार पावसातही झालेली गर्दी, लोकांची लागलेली रीघ जणू आईबाबांच्या माणुसकीचं प्रतीकच होतं. वैभव, पण तू आता बघितलंस का, माझी पत्नी ऐश्वर्या आणि बाबांचे कसे पटते ते. जगातील कोणाचाही विरोध पत्करायला तयार असतात एकमेकांसाठी. खरंच रे, बाप लेकीसारखे राहतात, प्रसंगी मला पण धारेवर धरतात. आयुष्यातील खूप खडतर प्रसंगांना सामोरे जात असताना आईबाबांनी सचोटी, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कोणालाही न फसवता कष्ट केले आणि बघता बघता त्यांचे दिवस बदलायला लागले. आपल्या जन्माने आईबाबा आणि तुझ्या लग्नानंतर सासूसासरे अशी 2 प्रमोशन झाल्यावर ते आता आजी आजोबा होण्यासाठी आतुर झाले होते. आणि 2 ऑक्टोबर 2007 एक छोटेसे बाळ आपल्या घरात आले आणि बघता बघता घर बदलूनच गेले. आपल्या घरात 1982 पहिल्यांदाच मुलीने जन्म घेतल्याने आनंदाला पारावरच उरला नव्हता. हो ना रे, किती काळजी घेतली होती आईने ऐश्वर्याची बाळणपणात. खरंच आज ऐश्वर्या धन्य मानते की तिला लग्नानंतरही प्रति आई वडीलच मिळाले. म्हणता म्हणता आजी आजोबा झालेले आपले आईबाबा अवनीमध्ये पार रमून गेले. तिचा तो पहिला वाढदिवस, यामध्ये आपल्या आईबाबांनी केलेली धमाल अजूनही आठवतो प्रत्येक क्षण. आपण खरंच भाग्यवान आहोत, आईबाबांच्या पुण्याने आयुष्यात आपल्याला कधी काही कमी पडलेच नाही. सुरुवातीला पत्र्याच्या घराचे रूपांतर पक्क्या घरात आणि पक्क्या घराचे रूपांतर 3 मजली आलिशान घरात कसे झाले कळलेच नाही. वैभव, आज आपले आजी आजोबा आणि आप्पा आजोबा असते तर किती खुश झाले असते, आपल्या नवीन घराच्या वास्तुशांतीला किती अभिमानाने मिरवले असते. आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद काय असतो हे त्या दिवशी आपण मंदा आजीच्या डोळ्यात बघितले. 7 जानेवारी 2011 रोजी झालेल्या वास्तुशांती सोहळा खूपच आनंददायी होता, कारण आपल्या आईबाबांचं स्वप्न सत्यात उतरलं होतं. योगायोगाने म्हणा किंवा ठरवून म्हणा, वास्तुशांतीनंतर अगदी 9व्या महिन्यातच आपल्याकडे अजून एका लहानग्याचे आगमन झाले. 22 ऑक्टोबर 2011 आपल्या घरात पंप्याचे म्हणजे अर्णवचा जन्म झाला. तुला आठवत आहे का रे, तू आनंदाच्या भरात मुलगी झाली असाच मेसेज केला होतास आणि जवळपास 60-70 जणांना मेसेज गेल्यावर तुझ्या लक्षात आले होते. हो रे, खरं विश्वासच बसत नव्हता. आईबाबांच्या पुण्याईने माझे चौकोनी कुटुंब कधी पूर्ण झाले समजलंच नाही. हळूहळू आईबाबा अवनी अर्णवमध्ये इतके गुंतून गेले की त्यांचे सर्वस्वच होऊन गेले. परंतु आता त्यांना वेध लागले होते ते दुसऱ्या सुनेचे. आणि मग माझ्या लग्नात राहून गेलेला चहा पोह्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग सुरुवातीला पाहिलेली प्रत्येक मुलगी आईला सून करून घ्यावी असे वाटत होते. परंतु तू तर पहिल्याच बघण्यात म्हणजे चैतन्याच्या साखरपुड्यात समृद्धीला पसंत करून ठेवले होते. पण सांगणार कसे ना, त्यामुळे आईबाबांनी चहा पोह्याच्या कार्यक्रमात आणि तू नकार देण्यात कधीच मागे सरकला नाहीस. पण शेवटी बापूमामाच्या मध्यस्थीने तुझे लग्न समृद्धीशीच ठरले. 1 जुलै 2012 रोजी साखरपुड्यात तर खूपच मजा आली होती. आईबाबा वरमाई आणि वरबापाच्या भूमिकेत मिरवत होते. हो ना, साखरपुडा माझा होता, पण नटणे मुरडणे तुम्हा सगळ्यांचेच जास्त होते. अवनीचा तर एक हात फ्रॅक्चर असताना तिने नेसलेली 9वारी साडी, तुझा मिनिस्टर जॅकेट, ऐश्वर्याचा मेकअप आणि आईबाबांचा पेहराव, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या साखरपुड्याचा आनंद. आईचा तो उत्साह, लगबगीने घेतलेला बस्ता आणि नाशिकला जाऊन घेतलेली पैठणी. इकडे तर मी आणि ऐश्वर्या आमच्या लग्नात राहून गेलेली हाऊस पूर्ण करण्यात मग्न होतो. त्यावेळीही बाबा मात्र नातवंडांचा चार्ज घेऊन आपणास तयारीस पूर्ण वाव देत होते. अखेर 7 डिसेंबर 2012 आला आणि मग काय, तुझ्या लग्नात वरमाई म्हणून नथ घालून आणि वरबाप म्हणून फेटा घालून मिरवणारे आणि वरातीत वय विसरून नाचणारे आईबाबा आजही किती छान वाटतं आठवलं की. खरंच आईबाबांच्या डोळ्यात त्या दिवशी कार्यपूर्ती आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद ओसंडून वाहत होता.
खरं तर असं म्हणतात, सुना आल्या की सासूबाईंनी संसारातून रिटायर व्हावे, पण आमची आई मात्र अजूनही स्वयंपाकघरापासून ते घर संसारापर्यंत सगळा चार्ज लिहिल्या पार पाडत आहे. सकाळी शाळा, दुपारी नातवंडात रमणे आणि संध्याकाळी सुनांना स्वयंपाकात मदत करणे. आणि सासूबाई नावाप्रमाणे सारख्या सूचना करत असते, परंतु त्यातही ती दोन्ही सुनांना आपल्या पोटच्या मुलींप्रमाणे वागवत असते. आता आईबाबांचे पुन्हा प्रमोशन होण्याची वेळ आली होती, कारण आमच्या घरात नवीन पाहुणा येणार होता आणि त्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आईबाबांची तयारी पूर्ण झाली होती. 1 नोव्हेंबर 2013 रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अगदी एखादा दिवाळीतील बॉम्ब पडावा असा भार्गवचा जन्म झाला आणि आईबाबांचे पुन्हा प्रमोशन झाले. आता काय, घरात अवनी, अर्णव, भार्गव सर्व नातवंडांचा चार्ज बाबांकडे आला होता आणि खरोखरच बाबांनी तो चार्ज लिहिल्या पार पाडला. त्यांनी तीनही नातवंडांना अक्षरशः तळहाताच्या फोडासारखे जपलं. मुलं बाबांकडे असली की आम्ही मात्र निर्धास्त. आता माझ्या आईच्या आयुष्याने घरात काम करत असते. आता आमच्या आईबाबांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण आला होता, तो म्हणजे सेवानिवृत्ती. लहानपणापासून अतिशय खडतर आयुष्य जगत असलेल्या आईच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण, 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च 2015 रोजी आई सेवानिवृत्त झाली. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर झगडत ती आज यशाच्या शिखरावर होती. तिच्या प्रदीर्घ सेवेमध्ये तिने अनेक शाळांमध्ये काम केले होते आणि 2013 मुख्याध्यापिका म्हणून पदोन्नती मिळवली होती आणि मुख्याध्यापिका म्हणूनच निवृत्त झाली. नमस्कार, मी विजयानंद पोटे, शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका प्राथमिक विभागाचा सुपरवायझर. आमच्याकडे स्मिता देशपांडे यांनी बरीच वर्ष काम केली. शाळा नंबर 32 ज्यावेळेस मी केंद्रप्रमुख होतो तेव्हा त्यांचा आणि आमचा संबंध आला. या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगली कामं केलेली आहेत आणि त्या कामाचं प्रतीक म्हणूनच त्यांना आदर्श शिक्षिका हा एक गौरव त्यांच्या पाठीशी धावत आला असं मी म्हणेल. याशिवाय त्यांच्यावर सोपवलेलं कोणतंही काम ते अतिशय प्रामाणिकपणे, नेटाने, उत्साहाने आणि स्मितहास्य करत होत्या. त्यांच्या नावातच स्मिता ही त्यांचं नाव असल्यामुळे त्या नावाप्रमाणे वागत होत्या असं म्हणायलाही काही हरकत नाही. त्या जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करायचे आणि त्यांच्या त्या कार्यामुळेच त्यांना त्यांच्या त्या पुण्यामुळे म्हणा की त्यांना दोन मुलं आणि सुना नातवंड असा त्यांचा परिवार हसत खेळत आणि चांगला लाभलेला आहे ही त्यांची खरं म्हणजे पुण्याचीच कमाई म्हणायला हरकत नाही. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या, त्यांच्या कुटुंब वत्सल पणा अतिशय वाखाणण्यासारखा आहे. त्या शिक्षकप्रिय, विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय असं त्यांचं काम होतं आणि त्यामुळेच या आजच्या 35 त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना म्हणजे उभयतांना दोघांनाही आमच्या फॅमिलीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज देशपांडे साहेब यांची 61 आहे त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांचाही माझा अगदी 30-35 वर्षापासूनचा परिचय आहे. या परिचयामध्ये ते माझे मित्र होते, नंतर कॉलेजमध्ये आम्ही एकत्रित होतो. तर या काळामध्ये त्यांनी जी जी कामं माझ्याशी संबंधित असलेली, माझ्या शिक्षकांशी संबंधित असणारी इन्कम टॅक्सची कामं अतिशय मनापासून केलेली आहेत, त्याच्यामुळे आमचा सर्व शिक्षक वर्गाशी ते अतिशय घनिष्ठ त्यांचे संबंध होते. तर त्यांच्या या पुढील आयुष्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांच्यातर्फे, शिक्षण मंडळातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य हे सुखसमाधानाचं, आनंदाचं, उत्साहाचं आणि आरोग्यदायी जाओ असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्ते. आजही माझे आई शाळेतून सेवानिवृत्त झाली असली तरी संसारातून निवृत्त झालेली नाही. त्याचा एकच ध्यास, ते म्हणजे उर्वरित आयुष्याचा उपभोग आणि नातवंडांचा सांभाळ. सेवानिवृत्तीनंतर आईबाबांनी खरोखरच त्यांच्या आयुष्यात आनंद उपभोगण्यास सुरुवात केली आहे. जसे की राजस्थानची ट्रीप असो किंवा नैमिषारण्यातील रामनामाचा जप असो, पूर्ण उपभोग आनंदाने घेत आहेत. दासबोध तर आईने अवघ्या 1 महिन्यातच लिहून पूर्ण केला आणि दासबोधाच्या परीक्षेत मानांकनही मिळवले. आजपर्यंत आईबाबांनी खरंच त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले
आता त्यांना शांती आणि सुखाची गरज आहे. त्यामुळंच आज आम्ही बाबांची साठी शांती करायची योजिले आहे. आज खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला असे आईबाबा लाभले. त्याबद्दल आम्ही ईश्वराचे मनापासून आभार मानतो. आज आमच्या आईबाबांनी आजी आजोबांच्या सेवेपासून आमचे शिक्षण, आमचे लग्न इत्यादी सर्व जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडल्या. आईने तर कायमच लहान मोठ्या संकटात असो किंवा आजारपणात असो बाबांच्या मागे खंबीरपणे उभे राहून सर्व सावरले. अर्थात आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे ते तिच्यामुळेच. आई वडिलांचा श्रावण बाळ, सासू सासऱ्यांची सेवा करणारी सून, मुलांच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेले आईबाप, सुनांना पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळणारे सासू सासरे आणि नातवंडांचा सांभाळ करणारे आजी आजोबा, हेच आमच्या आईबाबांचं खरं तर संक्षिप्त रूप आहे. खरंच धन्य झालो आम्ही, आम्हाला असे आई वडील लाभले. आज त्यांच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त आणि बाबांच्या 61निमित्त आपण सर्व शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपले मनापासून धन्यवाद. आपले असेच प्रेम आशीर्वाद आम्हा देशपांडे कुटुंबियांच्या मागे राहोत ही सदिच्छा. धन्यवाद.